या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. तब्बल 245 वाहनावर दंड आकारण्यात आलेला आहे. उस्मानाबाद धाराशिव वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे. तब्बल 245 जणांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. मोठी बातमी आम्ही दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव शहरातील. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तब्बल 245 वाहनावर कारवाई केलेली आहे. मोठी बातमी या क्षणाची आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. या कारवाईमध्ये तब्बल 2,08,700 रुपये वसूल करण्यात आलेले आहेत. तब्बल 2,08,700 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. उस्मानाबाद धाराशिव शहरातील वाहतूक शाखेच्या पोलिसांची ही मोठी कारवाई. 10 मे 2024 रोजी ही कारवाई करण्यात आलेली आहे. या क्षणाची आम्ही सर्वात मोठी बातमी दाखवतोय. उस्मानाबाद धाराशिव शहरातील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तब्बल 245 वाहनावर कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 2,08,700 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. मोठी कारवाई. उस्मानाबाद धाराशिव शहरातील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,25,00,000 आहेत. एक नंबरचं चॅनल आमचं. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील बातमी छोटी असो किंवा मोठी असो पाहायची असेल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बातमी छोटी असो किंवा मोठी असो तुम्हाला फक्त टुडे समाचारवर बघायला मिळेल. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी 245 वाहनावर कारवाई केलेली आहे. यामध्ये तब्बल 2,08,700 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई 10 मे 2024 रोजी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये करण्यात आलेली आहे. वाहनाचा नियम मोडणाऱ्या वाहनधारकावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. उस्मानाबाद धाराशिव शहरातील वाहतूक शाखेच्या पोलिसाची ही मोठी कारवाई.